नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या आज आणखी पुरंदर एक पुरंदरला धक्कादायक बातमी मुंबई येथून दोन जून दोन हजार वीस रोजी गुरहोळी इथे आलेल्या व्यक्तीचा स्वाप शासकीय रुग्णालयामार्फत कोरोना तपासणीसाठी पुणे येथे पाठवला होता त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात म्हटले आहे त्यामुळे पुरंदर तालुक्यामध्ये आज मोठी खळबळ उडालेली आहे परंतु अशा प्रकारचे स्वाब किती पाठवले याची माहिती मात्र प्रशासनाने पत्रकार अद्याप दिलेली नव्हती पुरंदर पत्रकार संघातर्फे ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धनी संजय जगताप यांना कोरोना युद्धा पुरस्कार प्रदान पुरंदर हवेलीत आनंदी थाळी व आर्सेनिक आल्बम थर्टी सीच्या मोठ्या प्रमाणावर गोळ्यांचे यशस्वी वाटप केल्याबद्दल सौ राजवर्धनी जगताप यांचा सत्कार जयदीप बारभाई मित्रपरिवाराच्या वतीने नगरसेविका साधना लाखे व प्रशांत लाखे यांच्या हस्ते जेजुरीत घरोघरी किरणा किटचे वाटप अनेक खाजगी लॅबचे कोरोनाबाबतचे चुकीचे अहवाल ठाणे शहरात मनसेने खाजगी लॅब बंद पाडली बोरचे पूर्वाश्रमीचे डीवायस पी मिलिंद मोहिते यांनी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारली पुरंदरचे ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट विजय भालेराव यांनी त्यांचे स्वागत केले आमदार संजय जगताप यांची सोपानदेव मंदिरास भेट पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहळ्याबाबत सोपानदा सोपानदेव देवस्थान ट्रस्टच्या प्रमुखांशी आमदार संजय जगताप यांची चर्चा दारू दुकानातील व वा आठवडे बाजारातील सासवडमध्ये गर्दी ओसरली पुरंदरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक आबनावे नॉट रिचेबल कोरोनाचे महासंकट महासंकटात डॉक्टरांचे गायब होणे पुरंदरला धोकेदायक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विभागाचे पुरंदरकडे अक्षम्य दुर्लक्ष सासवड कोर्टाच्या प्रवेशद्वारावर फुलांचा गालीचा सासवड तहसील कार्यालय न्यायालय व दसनोंदणी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांची कोरोना ड्युटीतून मुक्त करण्याची मागणी शाळांचे निर्जुनुकीकरण व स्वच्छता आवश्यक असल्याचीही मागणी खासदार गिरीश बापट यांच्या वतीने गरजुवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप खासदार म्हणून मिळालेल्या संपूर्ण मानधनाचे अन्नछत्रासाठी वापर अनेक ज्येष्ठ नागरिक व कारण क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची घरपोच डिलिव्हरी धन्यवाद